नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आपण पहिलं वाक्य या व्हिडिओचं वाचलं असेल अभ्यास चालू ठेवा तुम्हाला निश्चित सकारात्मक वाटलं असेल मात्र दुसरं जे सब टॉपिकचं वाक्य होतं परीक्षा होतील तेव्हा होतील तुम्हाला कुठेतरी या वाक्यामध्ये काहीतरी चलबिचल झाल्यासारखं वाटलं असेल की अरे असं कसं वाक्यप्रयोग होऊ शकतो की परीक्षा होतील तेव्हा होतील तुमचा अभ्यास चालू ठेवा बेभरोशाचं विधान आहे मित्रांनो सध्याचं युग हे बेभरवशाचं आहे कुणीतरी म्हटलंय की दोन हजार एकवीस हे जिवंत राहण्याचं वर्ष आहे म्हणजे या वर्षामध्ये फक्त तुम्ही जिवंत राहा बस एवढं काम केलं तरी झालं असं कोणतरी एक तत्ववित्ता म्हणून गेला या वर्षामध्ये महान व्यक्ती म्हटली आहे स्टेटमेंट आहेत त्यांचं मग आम्ही करायचं काय आमच्या समोर तर खूप सारे प्रश्न आहेत सगळ्या अडचणी आमच्या समोर उभ्या आहेत परीक्षा होत नाही आहे कोरोना आहे लॉकडाऊन आहे मग करायचं काय त्याचं सोपं उत्तर मी सांगितलं तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा पण इतर बरेच प्रश्न आहेत त्यांचे उत्तर आपल्याला बघायचे बरेच जण चर्चा चालू आहे की एप्रिल अखेरपर्यंत वेळापत्रक येईल तुम्ही म्हणाला आम्ही एम पी एस सी करतो आहे आम्ही पोलीस भरती करतो आहे आम्ही सरळ सेवा करतो आहे आम्ही इतरही एक्झाम देतोय आता वेळापत्रकाचा प्रश्न आला आहे इथे पहिल्या मुद्द्याच्या बाबतीत तरी एम पी एस सी संदर्भातला हा मुद्दा आहे दुसरं पोलीस भरती आणि सरळ सेवेबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत राज्य सेवा मुख्य परीक्षा आहे तिच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत कारण की तोही एक वर्ग आहे दुसरा मुद्दा इथे होतो आहे की जूनमध्ये परीक्षा होईल आता हा कंबाईनच्या बद्दलचा मुद्दा आहे की जूनमध्ये परीक्षा होईल का पुढे प्रश्नचिन्ह आहेत या चिन्हांवर फार काही डिपेंड असतं याच्यावर लक्ष ठेवा होईल असं म्हटलेलं नाही मी फुल स्टॉप नाही आहे प्रश्नचिन्ह आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा ती कधी होईल पोलीस भरती कधी होईल आणि असाही वर्ग आहे ज्यांना तलाठी ग्रामसेवक इतर सरळ सेवा परीक्षा द्यायच्या आहेत त्या कधी होतील आणि आम्ही आता कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे मला असं वाटतं या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या ठिकाणी भेटतील भेटले पाहिजेत आम्हाला ती उत्तरं शोधायची आहेत बघा मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा परीक्षा कधी होतील हा जो प्रश्न आहे ना हा प्रत्येकाच्या मनामध्ये येणे साहजिक आहे काय दुसरा एक प्रश्न आणखी अनेक जणांच्या मनात येतो आहे तो म्हणजे वयोमर्यादा आता हे ज्यांचं वय कमी आहे त्यांना या प्रश्नामध्ये दम वाटणार नाही वयोमर्यादा हा जो मुद्दा आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढलेलं आहे त्यांच्यासाठी हा फार मोठा म्हणजे ज्याला जीवन मरणाचा प्रश्न आपण जो म्हणतो ना जो जो शब्दप्रयोग केला जातो त्या पद्धतीने तितकं महत्त्वाच्या बाबी आहेत आणि यासंदर्भात एक अत्यंत चांगली बाब किंवा एक चांगली बातमी आपल्याला काल परवा तुम्ही न्यूजमध्ये वाचली असेल की जे आपले राज्यमंत्री आहेत भरणे साहेब त्यांनी विधान केलेलं आहे की यावर विचार होईल वयोमर्यादा वाढवण्यात येईल आणि मला असं वाटतं विद्यार्थी वर्गांची जी ताकद आहे त्या ताकदीमुळे सरकारला या ठिकाणी निश्चित वयोमर्यादा वाढवावी लागेल आणि ते कारण एक एक की एकदा एकदा नव्हे दोनदा नाही अनेक वेळा पुढे गेलेले आहेत किमान दोन वर्ष हो या ठिकाणी या कोरोनाच्या कालखंडात निघून गेलेले आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे त्यामुळे निश्चित या बाबीवर विचार होईल तिथे सकारात्मक राहावं लागेल पुढचा मुद्दा आहे वेळापत्रक कधी येईल आता हे खरं जर सांगायचं नाही हे माहीत कोणालाच नाही हा प्रत्येकजण फेकायचं काम करतो आहे फक्त बस हे मलाही माहीत नाही कोणालाच माहीत नाही हे आयोगालासुद्धा माहीत नाही रिअल सांगतो तुम्हाला तुम्ही मला असं कसं म्हणता येत कारण या सगळ्यांचं उत्तर कुठे माहिती आहे या सगळ्यांचं उत्तर इथे आहे कोरोना कोरोना कधी जाणार किंवा कोरोनाची जी सध्या आपण बघतोय भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही जी आता त्याने पीक गाठलेलं आहे शिखर गाठलेलं आहे हे कधी कमी होण्यास सुरुवात होणार हे आयोगालाही माहीत नाही आहे आणि या सिच्युएशनवर खूप सारं डिपेंड आहे कारण जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती थोडीफार पर बदलत नाही मागे फिरत नाही ना तोपर्यंत तो मला वाट आपल्या समोर जर डेट असेल आपल्यासमोर जर तारीख असेल त्या ठिकाणी निश्चित तर एक टार्गेट भेटतं विद्यार्थी मित्रांना आणि हा आयोगाचा निश्चितच प्रयत्न असणार आहे की विद्यार्थ्यांसमोर एक टार्गेट असलं पाहिजे त्यांच्यामध्ये विश्वासाचं वातावरण तयार होतं वेळापत्रक आलं आहे एक विशिष्ट तारीख भेटलेली आहे आमच्या समोर एक निश्चित दिशा आम्हाला भेटत असते था, आणि आम्ही अभ्यासाला लागत असतो दुसरी चर्चा या ठिकाणी सुरू आहे की जूनमध्ये कंबाईनची एक्झाम होऊ शकते आता इथे आपल्याला माहिती आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये इथे वाटप झालं आहे विद्यार्थी मित्रांमध्येच डायरेक्टली इथे दोन गट पडलेले आहेत कसे ज्यांचा अभ्यास होऊन गेला आहे ज्यांचं वय वाढत चाललं आहे त्यांचं म्हणणं आहे की अरे परीक्षा उद्या घ्या काही कोरोना आम्हाला काही करत नाही असा एक मोठा प्रचंड वर्ग आहे इथे दुसरा वर्ग असा आहे जे नवीन आहे ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे किंवा ज्यांना वाटतं नाही यार कोरोना आहे तो एक वर्ग की मला पुढे ढकलली एक वर्ष तर काही फरक पडत नाही असं एक फिफ्टी पर्सेंट वर्ग आहे आता इथे जूनमध्ये परीक्षा व्हावी असं वाटणार हा पन्नास टक्के वर्ग निश्चित आहे नव्हे ती सगळ्यांनाच वाटते झाली पाहिजे मात्र कोविडची परिस्थिती कशी आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा असणार आहे इथेसुद्धा आणि आपली सगळ्यांची त्या ठिकाणी प्रार्थना किंवा विनंती असणार आहे की किंवा प्रत्येकाची आशा असणार आहे इच्छा असणार आहे की इथपर्यंत निश्चितच हे कोरोनाचं जे पीक आहे हे कमी होईल परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि या परीक्षा होतील असं तुमचं माझं सर्वांचंच मत आहे मात्र हे सुद्धा निश्चित नाही आहे रिअली सांगतो आहे रिअली मला खोटं बोलायचं नाही आहे जे ती परखडपणे सांगतोय आशावादी राहणे अत्यंत मी तुम्हाला पहिलं माझं वाक्य काय माझं शीर्षकच काय का आहे की अभ्यास चालू ठेवा मी तुम्हाला असं म्हणत नाही अभ्यास अभ्यास बंद करा हे तुम्हाला म्हणतच नाही मी परीक्षा दोन महिने पुढे मागे परीक्षा कधी होईल याचा कोणालाही भरोसा नाही आहे जसं ती कोरोना कोणाला होईल याचा भरोसा आहे का नाही काळजी घेणे मात्र गरजेचे आहे बरोबर जसं आपण कोरोनाच्या बाबतीत मास्क को वापरतोय सॅनिटायझर वापरतोय सोशल डिस्टन्सिंग ठेवतोय तशी इथे काळजी काय घ्यायची आहे एक विद्यार्थी म्हणून मी काय काळजी घेणार आहे माझ्या हातात काय माहिती आहे जसं कोरोनाच्या बाबतीत आपल्या हातात काय आहे मास्क वापरणे सॅनिटायझर वापरणे वारंवार हात धुणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे कमीत कमी बाहेर निघणे घराबाहेर न पडणे अत्यावश्यक बाबींशिवाय कोणापाशी न जाणे हे जसं आपल्या हातात आहे तसं जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्या हातात काय आहे बघा काही गोष्टी आपल्या हातात असतात काही नसतात ज्या आपल्या हातात आहे ना त्या आपण केल्या पाहिजे पुढे जे होईल ते होईल प भगवद्गीतेचं सार काय माहिती आहे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा बस तुम्हाला दुःख अजिबात नसणार आहे मग विद्यार्थी मित्रांच्या हातात काय आहे मला अभ्यास करायचा आहे मी जे टार्गेट ठेवलं ना मी पोलीस भरती करतोय मला त्याच्या लेखीची तयारी करायची आहे मला ग्राउंडची तयारी करायची आहे मला तलाडी ग्रामसेवक म्हणायचं आहे मला कृषीचा सिलेबस चांगला करून ठेवायचा मला इंग्लिश चांगलं करून ठेवायचं आहे गणित बुद्धिमत्ता चांगलं करून ठेवायचं आहे मी एम पी एस सी मुख्यासाठी राज्यशिवा मेन्ससाठी या ठिकाणी मला वाटते माझा स्कोअर चांगला आला आहे ना मी मुख्यचे सगळे टॉपिक सगळे पेपर वन टू थ्री फोर लँग्वेजचे पेपर सगळ्यांची तयारी चालू ठेवणार आहे मित्रांनो मला माहिती आहे तो अभ्यास कधीच पूर्ण होत नसतो मी दुसरा विचारच करणार नाही मी परफेक्ट बनणार आहे मी एस टी आय पूर्वची तयारी करतो आहे पी एस आय पूर्वची करतो आहे कंबाईन पूर्वची करतो आहे कंबाईन ग्रुप सीची करतो आहे मला प्रत्येक घटक त्या ठिकाणी मला व्यवस्थित त्याचे माइंड मॅप्स बनवून ठेवायचे आहे त्याचे तक्ते बनवून ठेवायचे आहे मला सगळ्यांच्या नोट्स काढून ठेवायचे आहे शॉर्ट नोट्स काढून ठेवायचे आहे मला सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अॅनालिसिस करून ठेवायचं आहे एकही मुद्दा मला त्या ठिकाणी सुटला नाही पाहिजे माझ्याकडून मला त्याच्यावर व्यवस्थित लेक्चर्स बघायचे आहेत अवघड कन्सेप्ट समजून घ्यायची आहे माझी व्होकॅबलरी वाढवायची आहे माझे गणिताचे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे माझी इंग्लिशचे ग्रामरचे टॉपिक मला क्लिअर करायची मला आता जर पूर्वपरीक्षा डिक्लेअर नाही ना मी मुख्यचे काही टॉपिक कव्हर करून ठेवणार आहे मी माहिती अधिकाराचा कायदा आताच करून ठेवणार आहे मी लोकसेवा मी कायदा आताच करून ठेवणार आहे मी मराठी आणि इंग्लिश ग्रामरची एक एक रिव्हिजन आताच देऊन ठेवणार आहे तर माझा पूर्वचा अभ्यास ऑलरेडी त्या ठिकाणी पूर्ण झालेला असेल तर या बाबी मला करायच्या आहेत मित्रांनो हा कोण याला मी सकारात्मक दृष्टिकोन हा शब्द याला फार सोपा शब्द आहे हा एवढा सोपा नाही हा दृष्टिकोनाने मात्र मला वाटतंय या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल कारण मी दुसरं या ठिकाणी सब टायटल दिलं आहे परीक्षा होतील तेव्हा होतील कोणालाच माहीत नाही आहे आदरणीय आयोगालासुद्धा माहीत नाही द्या कारण की कोरोनाची सिच्युएशन कोणाला माहीत नाही आहे आपल्या हातात जे आहे ते मला करायचं आहे मला जे शक्य आहे ते मी सगळं करणार आहे काय मला जे शक्य आहे ते मी करणार आहे माझ्या हातात जे आहे ते मी करणार आहे आता राज्यसेवा मुख्य कधी होईल हा एक वेगळा विषय आहे पुन्हा त्याची पूर्वपरीक्षा होऊन गेली आहे त्याचीही तारीख तीच कोरोनाची सिच्युएशन कमी झाल्याशिवाय त्या ठिकाणी त्याच्या मुख्यबद्दलही आपल्याला निश्चित अशी आयडिया नाही आहे मात्र इथे माझ्या हातात जे आहे ते म्हणजे मी मुख्यचे सगळे पेपर्स व्यवस्थित प्रिवियस इयर पेपर्स त्याच्यानंतर लेख रिटि रायटिंगची तयारी त्या सगळ्या बाबी करून ठेवणार आहे माझ्या हातात जे आहे ते मला करायचं आहे अभ्यास मला चालू ठेवायचा आहे मित्रांनो निश्चित तुम्हाला पटले आस या ठिकाणी या बाबी भाबी पटल्या असतील आपलं यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आपण डेव्हलप केलं आहे ज्याच्यावर आपण राज्यसेवा कंबाईन पोलीस भरती सरळ सेवा सगळ्या विषयाचे से लेक्चर्स पी डी एफ महत्त्वाचं सगळं काही टाकलं आहे त्यावर विविध कोर्सेस डेव्हलप केले खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे निश्चित तुम्ही या आपल्या ॲप्लिकेशनला जाऊ शकतात यावरून आपला अभ्यास आणखी सोपा करू शकतात स्वतःला मोटिवेट ठेवून सातत्याने पुढे जात राहा हाच या ठिकाणी मी तुम्हाला संदेश देईल आणि अभ्यास चालू ठेवा सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे अभ्यास चालू ठेवा तुम्ही जर रिटायरमेंट घोषित केलेली नसेल ना तर अभ्यास चालू ठेवा बस कारण की आपण असेही बघतोय आज त्या आय पी एलच्या नादात लागून किती का बर्बादी होते आज म्हणजे आम्हाला कळत नसते ती बर्बादी ते ड्रीम इलेवन इलेवन सर्कल तिकडे आम्ही वीस वीस रुपयाच्या एक एक रुपयाच्या मॅचेस लावू लव नाहीत बरेच जण ते टाईमपास दररोजचे तीन चार तास आम्ही टाईमपास करतो त्याच्यात जर आम्ही एक एक स्किल डेव्हलप केलं इंग्लिशचं व्या व्याकरणाचा अभ्यास करून ठेवला नवीन नवीन टॉपिक्स त्या ठिकाणी चांगले गणिताची वाचून ठेवले त्या जुन्या प्रश्न तरी कसं सगळे वाचून ठेवले तर मला वाटतं आपलं लाईफ घडेल हे आय पी एल आयुष्यभर दरवर्षी येत राहणार आहे जात राहणार आहे मात्र तुमची जी हे दोन तीन वर्षे आहेत महत्त्वाची ती कधीच येणार नाही मला वाटतं यातून बरंच काही तुम्हाला शिकायला भेटलं असेल निश्चित काही बाबी तुम्ही बदलवणार आणि आपल्या येशाकडे वाटचाल करणार यात शंका नाही असं मला वाटतं चला इथे आपण थांबूया धन्यवाद